राज ठाकरे यांच्या झेंड्याच्या रंगावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलंय, पाहूया. केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवलाय. भारतात सर्व धर्म समभावना आणतो, त्यांच्यात भांडण लावणं योग्य नाहीये. मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा आवाज कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील असं सांगतानाच राज ठाकरे यांनी सुरुवातीला आपल्या पक्षाच्या झेंड्याचा कलर सर्व धर्माला अनुसरून ठेवला होता. मात्र अचानक काय झालं, त्यांनी आपल्या झेंड्याचा कलर भगवा केलाय. भगवा कलर हा भगवान गौतम बुद्धांनी चिवर म्हणून वापरला, त्यामुळे तो कलर हा भडकवण्याचा नाही तर तो शांततेचा कलर आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी शांततेच्या मार्गाने चालावं, त्यांच्या या भूमिकेला आमचा तीव्र विरोध आहे आणि राहणार अशी भूमिका त्यांनी मांडली. पाहूयात ते नेमकं काय म्हणतात. अशा पद्धतीची भूमिका माननीय राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत, एका पक्षाचे जबाबदार जिल्हा आणि जून बाहेर पडल्यानंतर आणि आपल्या जिल्ह्याच्या रंगामध्ये निळा रंग आहे, हिरवा रंग आहे, गहुवा रंग आहे, पांढरा रंग आहे, असे सगळे रंग आणली होते. अचानक एकदम पलटी मागू, अचानक फक्त एकदा भगवान रंग घेऊन हे समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी भगवा रंग हा वाद करणारा रंग नाही, हा जर वाद मिटवणारा रंग आहे. गौतम बुद्धाने त्यांच्या काळामध्ये भगवा रंग हा असल्या जीवनाला त्यांनी सुद्धा आणि भगवा रंग हे शांततेचं प्रतीक आहे, हे समाजामध्ये वाद निर्माण करणारं प्रतीक आहे. कुणाच्या विरोधामध्ये उठ बोलण्याचा तो रंग आहे. जर माननीय राज ठाकरेंनी अंगावर भगवान घेतला असेल तर त्यांनी अशा पद्धतीची एक संघर्षाची भूमिका, दोन समाजामध्ये वाद निर्माण करणारी भूमिका त्यांनी होऊ नये असंही बहुजन पक्षाचं मत आहे. त्यामुळे जे बहुजन पक्षाने भूमिका घेतली होती की बाबा जे बळ जरुरी नाही, स्वतःहून जर भूमिका काढली नसतील तर ठीक आहे, कमी आवाजामध्ये भूमिका चालवत असतील तर त्यांना तशा पद्धतीच्या सुद्धा भूमिका द्याव्या आणि पोलिसांनी सुद्धा बळ जमिनीनं भूमिका काढण्याचा प्रयत्न करू नये. तर आता काही कोर्टाचा आदेश वगैरे असा अजिबात नाही आहे. त्यामुळं एक मला निवेदन माझ्याकडे आलेलं आहे आणि सोलापूरमधल्या मुस्लिम लोकांचं म्हणणं असं आहे की पोलीस आमच्यावर प्रभाव आणून भूमिका काढायला होता जे राज ठाकरेंनी सांगितलं म्हणून मुंबई काढायचे अशा पद्धतीने मुंबई होती. उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ योगी आणि इंदिराजी भूमिका काढलेली आहे आणि काही मंजुरीचे जे भूमिके आहेत ते संमतीने देखील काढलेले आहेत, परंतु बळजबरीने अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही असं रिपब्लिकन पक्षाचं मत आहे. दुसरी मतं त्यांना मिळत नाही आहे, त्यांच्या ताबत पोलीस मोठ्या होत्या आणि त्यांना उलट उलट त्यांना भूमिका मांडण्याची सवय आहे, पण त्यांना त्याचा काय फायदा काय विषय त्याचा पॉलिटिकली झालेला नाही आहे. सध्या त्यांचा एकच आमदार आहे, त्यामुळं अशी एक कर्मठ भूमिका जी आहे ती घेऊन मला वाटतं की समाजामध्ये त्यांनी भेद निर्माण करू नये, घेऊन त्यांनी पुढं आपला पक्ष चालवावा तर त्यांना त्याचा पॉलिटिकल फायदा होईल. या भूमिकेमुळं अजिबात त्यांना पॉलिटिकल फायदा पण बाळासाहेबांनी जरी भूमिके काढा अशी भूमिका कधी घेतली नाही. बाळासाहेबांनी मुस्लिम समाजाला पाठिंबा घेतलेला होता, फक्त आतंकवादी मुसलमानांच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका पडली होती. सगळ्या मुसलमानांना त्रास देणं ही भूमिका त्यांची नव्हती आणि शिवसेनेची मानवतेची भूमिका आहे, शिवसेनेची उत्तर भारतीयांची भूमिका आहे. त्यामुळं बाळासाहेबांची कॉपी वगैरे करतात असं माझं मत नाही आहे. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण ती गर्दी मतात रूपांतर होत नाही. त्यांचे 14 वरून 1 आमदार आलेत. राज ठाकरे यांना कधीही बाळासाहेब ठाकरे होता येणार नाही, कारण बाळासाहेब यांची भूमिका मशिदीवरील भोंगे काढण्याची कधीच नव्हती. ते केवळ आतंकवादी मुस्लिम विरोधी होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजप कधीच सोबत घेता येणार नाही. आम्ही सोबत आहोत तर तळराज ठाकरे यांची गरज काय, या शब्दात त्यांनी मनसेला लक्ष्य केलंय.